महाराष्ट्रामध्ये सहकारी संस्थांचं जाळं गेल्या 50-60 वर्षांपासून खूप मोठ्या प्रमाणावर पसरलेलं आहे। यामध्ये अनेक प्रकारच्या सहकारी संस्था महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील विशेषतः ग्रामीण भागामध्ये काम करत आहेत। त्यामध्ये साखर कारखाने, सूतगिरण्या, बाजार समित्या अशा अनेक प्रकारच्या संस्था शेतकऱ्यांसाठी किंवा इतरांसाठी काम करत असतात। परंतु गेल्या 25-30 वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये अर्थपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था खूप मोठ्या प्रमाणावर फोफावल्या। यामध्ये सहकारी बँका असतील, पतसंस्था असतील, मल्टी स्टेट संस्था असतील किंवा वेगवेगळ्या खाजगी कंपन्या, फायनान्स कंपन्या, लोकांकडून ठेवी घेणाऱ्या आणि त्या ठेवींमधून लोकांना कर्ज देणाऱ्या संस्था अशा अनेक प्रकारच्या संस्था, त्याचबरोबर वेगवेगळ्या व्यापार करणाऱ्या संस्था आणि अनेक कंपन्या, प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या, पब्लिक सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कंपन्या याही लोकांकडून एजंट नेमून पैसे गोळा करतात आणि अशा कंपन्यांमध्ये अनेक लोक बुडालेले सुद्धा आपल्याला दिसतील। महाराष्ट्रामध्ये या सगळ्यांपैकी सहकारी संस्थांचं काम खूप मोठ्या प्रमाणावर आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला चाललेलं दिसतं। विशेषतः ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये अर्थपुरवठा करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यामध्ये सहकारी बँका आहेत, इतर बँका आहेत, ग्रामीण भागामध्ये किंवा शहरांमध्ये पतसंस्था, मल्टी स्टेट संस्था किंवा वेगवेगळ्या नावांनी नोंदविलेल्या, सरकारकडे शासनाकडे नोंदवलेल्या वेगवेगळ्या संस्था या ग्रामीण भागामध्येही असं काम करत असतात। शेतकऱ्यांना अर्थपुरवठा करणाऱ्या संस्था म्हणजे खेडोपाडीच्या विविध कार्यकारी सोसायट्या असतील, या सोसायट्या त्यांना शेती कर्ज पुरवठा करत असतात। परंतु सर्वसामान्य जनतेची जी काही अन्य कामं असतात, अन्य गरजा असतात, त्यामध्ये वाहनं असतील, लग्न कार्य असेल, आजारपण असेल, घर बांधायचं असेल, एखादा व्यवसाय करायचा असेल, कुठल्याही पद्धतीचं एखादी उद्योग, इंडस्ट्री असं कुठलंही काम करायचं असेल तर त्याला पैशांची गरज लागते आणि ह्या पैसा या सहकारी संस्थातल्या संस्था पुरवठा करत असतात। राष्ट्रीयकृत बँका किंवा अन्य बँकांकडे खूप कागदपत्रांची पूर्तता करावी लागते, तिथे कर्ज मिळायला प्रोसेस खूप सावकाश असते, 2-2, 4-4 महिने किंवा कधी कधी वर्ष 2-2 वर्ष सुद्धा या संस्थांकडून कर्ज मिळायला काळ जातो किंवा एवढा काळ जाऊनही बऱ्याच वेळेला कर्ज मिळत नाही, नकार घंटा ऐकायला येते, त्यामुळे बरीच लोक, खेड्यापाड्यांमधले लोक, शहरांमधले लोक पतसंस्थांना प्राधान्य देतात। त्या ठिकाणी अतिशय कमी कागदपत्रांमध्ये आणि झटपट कर्ज मिळतं, मोठमोठी कर्ज मिळतात, त्यामुळे बरीचशी लोक या संस्थांकडे कर्ज घेण्यासाठी रांगा लावत असलेले आपल्याला गेल्या 20-25 वर्षात दिसतात आणि या सहकारी संस्थांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप सुद्धा केलेलं आपल्याला दिसेल। या सगळ्या सहकारी संस्थांपैकी बऱ्याचशा ज्या संस्था असतात या संस्था चांगलं काम करतात, लोकांना चांगली सेवा देतात, ठेवीदारांना सेवा देतात, त्यांच्या कामकाजात पारदर्शकपणा असतो, कामकाज चोख असतं, कर्ज पुरवठा जसा पाहिजे तसा केला जातो, त्याची वसुली त्या संस्था चांगल्या पद्धतीने करतात। परंतु अतिशय थोड्या संस्था, बोटावर मोजण्या इतक्या संस्था किंवा काही संस्था या अतिशय चुकीचं काम करत असताना सुद्धा आपल्याला दिसतं। त्यामध्ये काही बँका असू शकतात, पतसंस्था असू शकतात, मल्टी स्टेट संस्था किंवा अन्य कुठली सहकारी संस्था, या संस्था कर्ज देताना अतिशय गैरप्रकार करतात, बोगस कर्ज वाटतात, स्वतःच्या नातेवाईकांना कर्ज देतात, कर्जाचा हेतू बघत नाहीत, कर्जाचं उद्देश बघत नाहीत आणि जवळच्या लोकांना कर्ज देतात किंवा जवळच्या लोकांच्या नावावर कर्ज काढून
स्वतः काही उपद्रव करत असतात. या अशा कर्जांसाठी कागदपत्र घेतली जात नाहीत, अतिशय अल्प कागदपत्र घेतली जातात. कर्जाची कारणं खोटी लिहिली जातात आणि बोगस कर्ज प्रकरणं वाटली जातात. राजकीय हेतूने जवळचा नातेवाईक असेल किंवा कुठल्या तरी आमिषाच्या हेतूने त्याच्यातून आपल्याला काही लाभ होईल अशा हेतूने ही कर्ज या संस्थांचे जे संचालक मंडळ असेल, पदाधिकारी असतील, हे लोक कुठल्या ना कुठल्या आमिषाने हे कर्ज वाटत असतात. त्यामध्ये राजकीय हेतू बऱ्याच वेळेला असतो, व्यावसायिक हेतू असतो, किंवा स्वतःला काही लाभ मिळावा असा हेतू त्यामध्ये असू शकतो. आणि मग ही अशी कर्ज प्रकरणानंतर अडचणी देतात. काही संस्था त्यांच्या कर्जदारांच्या मजबुरीचा किंवा त्यांच्या कर्जदारांच्या अडचणींचा गैरफायदा घेतात. अनेकदा लोकांना त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त कर्ज दिलं जातं. त्या कर्जामध्ये पारदर्शकता नसते, कागदपत्र अपूर्ण असतात, गहाणखत नसतं. आणि मग ही अशी कर्ज प्रकरणं अडचणीत आली की संस्थांनाही त्रास होतो आणि त्या कर्जदारालाही त्रास होतो. काही कर्जदारांवर एक रुपया कर्ज न घेतलेलं असताना, घेतलेलं नसताना किंवा अतिशय अल्प कर्ज घेतलेलं असताना त्यांच्यावर भल्या भरमसाठ रकमांच्या त्यांना नोटिसा पाठवल्या जातात. ज्या माणसाने 10,000, 20,000, 50,000, 1,00,000 कर्ज घेतलंय त्यांना 10-5 वर्षांनंतर 10-10 लाख, 15-15 लाख, 20-20 लाखाच्या नोटिसा या संस्था पाठवतात. त्यांच्यावर एकशे एकची कारवाईची त्यांना भीती दाखवतात. त्यांच्या जामीनदारांना सळो की पळ करून सोडतात. आणि कुठेतरी त्या दोन्हीमध्ये नंतर वाद निर्माण होतो. ही अशी जी प्रकरणं काहीतरी हेतूने दिलेली असतात, ही प्रकरणं घेतल्यानंतर 5-5-10 वर्ष त्याच्यावर अक्षरशः 1 रुपया सुद्धा कधी भरला गेलेला नसतो. मुद्दल नाही, व्याजही भरलं गेलेलं नसतं. आणि मग ही कर्ज अतिशय वेगात वाढत जातात, प्रचंड वेगाने वाढत जातात. त्यामध्ये व्याज, दंड व्याज, व्याजावर व्याज, चक्रवाढ व्याज, नोटीसचा खर्च, कोर्टाचा खर्च, असे वेगवेगळे खर्च टाकून अवाच्या सवय व्याज लावून ही कर्ज अगदी 1 ते 1.5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये दुप्पट करत करत ते चालतात. 1 लाखाचे 2 वर्षात 2 लाख, 4 वर्षात 4 लाख, 6 वर्षात 8 लाख, अशा पद्धतीने ही कर्ज वाढतात. आणि मग त्या कर्जदारांमध्ये आणि त्या संस्थेमध्ये बेपनाव निर्माण होतो, वाद निर्माण होतो. अक्षरशः काही संस्था त्यांचे संचालक हे त्या गावातले, त्या परिसरातले प्रतिष्ठित व्यक्ती असतात, धनदांडगे असतात, त्यांच्याकडे बळ असतं. आणि अशा जीवावर ते कर्जदारांची कळवणूक करतात, कर्जदारांची फसवणूक करतात. जे कर्जदार रेग्युलर भरत असतात त्यांना सुद्धा, त्यांच्याकडून सुद्धा अव्वाच्या सव्वा रकमा वसूल केलेल्या आपल्याला दिसतील. कर्जदार हा त्यांच्या खाली दबलेला असतो, त्यामुळे तो सगळ्या गोष्टी सहन करतो आणि निमूटपणे पैसे भरत असतो. या अशा कर्जांना कुठलंही कारण नसतं. जी सुरक्षित कर्ज असतात, वाहन तारण, सोने तारण, जमिनीचं गहाणखत, याच्या व्यतिरिक्त व्यवसायासाठी, वाहन घेण्यासाठी किंवा अन्य काही आजारपण असेल, लग्न असेल, गर्भांनी असेल, अशा छोट्या मोठ्या कर्जांना काही कागदपत्र नसतात, जामीनदार नसतो. आणि मग या अशा कर्जांमध्ये अडचणी निर्माण होतात, कर्ज प्रकरण एनपीए मध्ये जातात. आणि तो कर्जदार मग इकडे तिकडे धावपळ करतो, अक्षरशः कितीतरी कर्जदारांची 10 रुपये भरण्याची ऐपत नसते, 10,000 भरण्याची ऐपत नसते. त्या कर्जदारांवर या संस्था अतिशय चुकीच्या पद्धतीने, बोगस पद्धतीने, खोट्या पद्धतीने 10,000, 1,00,000, 50,000, 10-10 लाख रुपये वसुलीच्या नोटिसा पाठवून त्यांना हॅरॅश करतात. आणि मग ही कर्जदार कंटाळतात, याच्यातून काही लोक पैसे भरतात, काहींना जमीन विकावं लागते, घरदार विकावं लागतं. अक्षरशः हे लोक देशोधडीला सुद्धा या पतसंस्था किंवा कुठली संस्था असेल या लावतात. अतिशय पठाणी पद्धतीने, सावकारी पद्धतीने, वाईट पद्धतीने वसुली केली जाते. आपण जर बघितलं तर
50-60 वर्षापूर्वी ज्या विविध कार्यकारी संस्था सोसायट्या गावांमध्ये स्थापन झाल्या या संस्थांना कितीतरी संस्थांना आजही बसायला टेबल खुर्ची नसते, ऑफिस नसते, जागा नसते, कुठेतरी लोक बसून संस्था चालवत असतात. परंतु गेल्या 10-5 वर्षांमध्ये निर्माण झालेल्या सहकारी संस्था, आर्थिक पुरवठा करणाऱ्या संस्था, त्या मल्टी स्टेट असतील, पतसंस्था असतील, या पतसंस्थांच्या 4-4 मजली इमारती, आलिशान ऑफिसेस, अतिशय आलिशान फर्निचर, त्या लोकांना फिरायला गाड्या, हे सगळं जो पैसा, ही सगळी सुबत्ता, समृद्धी या लोकांची दिसते, याच्या मागे अतिशय चुकीच्या पद्धतीने, वाईट पद्धतीने लोकांकडून वसूल केलेले पैसे असतात. आपण सगळ्या संस्थांना दोष देतो, नाव ठेवतो, अशातला भाग नाही. चांगलं काम करणाऱ्या 60-70-80% पर्यंत संस्था आहेत. परंतु ज्या 10-20% संस्था चुकीचं काम करतात, लोकांची फसवणूक करतात, पिळवणूक करतात, ज्या संस्था बुडतात, ठेवीदारांना फसवतात, ठेवीदारांचे पैसे बुडतात, अशी जी माणसं असतात, अशी जी लोक असतात, अशा ज्या सहकारी संस्था असतात, या संस्थांमुळे ते क्षेत्र बदनाम होतं. त्या क्षेत्रातील लोकांना नावं ठेवली जातात आणि नाहक त्याचं नुकसान संपूर्ण त्या क्षेत्राला, त्या चळवळीला सहन करावं लागतं. अशा ज्या काही संस्था असतील, त्या संस्थांनी एक रकमी तडजोडीने त्या कर्जदारांना विश्वासात घेऊन, कर्जदारांबरोबर बसून, त्याची परिस्थिती पाहून, संस्थेलाही तोटा होणार नाही अशा पद्धतीने, चांगल्या पद्धतीने, चांगल्या मार्गाने जर वसुली केली तर निश्चितपणे वसुली होऊ शकते. कर्जदारांनी सुद्धा त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाच्या विरुद्ध लढलं पाहिजे, दाद मागितली पाहिजे, शासनाचे सहकार खात्याचे दरवाजे ठोठावले पाहिजेत, कायद्याने त्या संस्थेला धडा शिकवण्याचा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे आणि आपण घेतलेली रक्कम ही भरण्याची दानत सुद्धा दाखवली पाहिजे त्या संस्थेबरोबर, संस्थेचे जे चालक मालक असतील या सगळ्यांबरोबर बसून, एकत्र बसून मार्ग काढून या गोष्टी जर मिटवल्या तर त्यामुळे संस्थाही अडचणीत येणार नाही, कर्जदारही अडचणीत येणार नाही आणि त्या दोन्हींच्यामुळे ठेवीदारही अडचणीत येणार नाही आणि ही चळवळ, हा सहकार क्षेत्र बदनाम होणार नाही याची काळजी दोन्ही बाजूंनी जर घेतली तर त्याचा फायदा दोन्हींना होतो. त्यामुळं सर्वांनी, कर्जदारांनी, संस्थेने या गोष्टी पाळणं अतिशय आवश्यक असतं. माझी याच विषयावर, अशा संबंधी विषयांवर जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ ऐकून आणि बघून अनेक लोक मला रोज भेटत असतात, संपर्क करत असतात, ज्यांच्यावर अन्याय झालाय, ज्यांचे पैसे बुडाले, ज्यांच्या कर्जदारांची पिळवणूक होती, असे लोक नेहमी भेटत असतात आणि त्याच्यातूनच अनेक गोष्टी उघडकीला येतात, दिसतात. अतिशय खोट्या पद्धतीचे, खोटी कागदपत्र या संस्था दाखवतात आणि त्या कर्जदारांची पिळवणूक करतात. ग्रामीण भागामध्ये जे आधीच खचलेले पिचलेले जे लोक असतात, अशा लोकांची, विशेषतः जे गरीब लोक असतात, सहन करणारे लोक असतात, अशा लोकांची याच्यामध्ये जास्त पिळवणूक होते आणि जी लोक धनदांडगी असतात, पुढारी मंडळी असतात, ज्यांचं त्या गावामध्ये दादागिरी असते, दहशत असते, पैसेवाले असतात, दोन नंबरवाले असतात, ही लोक त्यांच्या ताकदीच्या जोरावर या संस्थांना नमवतात आणि संस्थांना बुडवण्यास हीच लोक कारणीभूत असतात. आपल्या देशामध्ये जो काही अन्याय सहन करावा लागतो तो प्रत्येक वेळेला सरळ माणसाला आणि गरीब माणसाला सहन करावा लागतो, पण जी काही अशी दबावतंत्र वापरणारे लोक असतात, पॉलिटिकल प्रेशर वापरणारे लोक असतात, धनदांडगी लोक असतात, दादागिरी करणारे लोक असतात, दोन नंबरचे धंदे करणारे लोक असतात, लोकांना जी घाबरत असतात, ही अशी मंडळी अशा संस्थांकडून कर्ज घेतात, त्या संस्थांना फसवतात, त्या संस्थांना बुडवतात आणि त्यामुळे ठेवीदारांचं सुद्धा नुकसान होतं. त्यामुळं अशा प्रवृत्तींना, अशा संस्था असतील, व्यक्ती असतील किंवा असे कुणी धंदाणगे कर्जदार असतील,
अशी कोणी व्यक्ती असेल तर त्यांना न घाबरता कायद्याच्या चाकोरीतून योग्य मार्गाने त्या लोकांना धडा शिकवावा आणि या संस्थांना वाचवण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर ज्या कर्जदारांवर अन्याय होतो, ज्या कर्जदारांची फसवणूक होते, पिळवणूक होते, ज्या अतिशय गरीब परंतु प्रामाणिक कर्जदार असतात, पैसे भरणारे असतात, ज्यांची पैसे भरण्याची इच्छा असते परंतु अवाच्या सव्वा रकमा त्यांना दाखवून जे त्यांच्यावर अन्याय केला जातो, दबाव आणला जातो, अतिशय चुकीचा असल्यामुळे अशा सर्व लोकांना सगळ्यांनी एकमेकांनी सहकार्य केलं पाहिजे. एकमेकाच्या हातात हात घालून जर काम केलं आणि एकमेकांनी एकमेकाला सांभाळलं, कुणाचंही नुकसान होऊ न देता, कुणाचाही तोटा होऊ न देता, संस्थांनी कर्जदारांना सांभाळलं आणि कर्जदारांनी संस्थेला सांभाळलं, कारण संस्थेचा इन्कम जो असतो तो कर्जदाराकडून येणाऱ्या व्याजातूनच होत असतो. त्यामुळे कर्जदार हा संस्थेचा सगळ्यात मोठा आधार असतो. ही गोष्ट सुद्धा सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे आणि त्या पद्धतीने वाद भांडण कोर्ट कचऱ्या याच्या ऐवजी समक्ष एकत्र बसून तडजोडीने मार्ग काढून हे प्रश्न जर मिटवले तर त्याचा फायदा सगळ्यांना होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी कुठल्याही कर्जदाराची पिळवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि एकमेकांना सहकार्य करावं एवढीच या ठिकाणी अपेक्षा आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा. त्याचबरोबर आपल्यावर जर काही असा अन्याय होत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझे फोन नंबर्स दिलेले आहेत, त्या फोन नंबर्सवर माझ्याशी अवश्य संपर्क करावा, समक्ष भेटावे. त्याचबरोबर अशा विषयासंबंधी काही आपल्या अडचणी असतील तर त्या कळवाव्यात आणि हा व्हिडिओ जर आपण युट्यूबवर पाहत असाल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ आवडला तरी कमेंट करा, नाही आवडला तर तशी कमेंट करा आणि व्हिडिओची लिंक आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांना अवश्य शेअर करावी. सर्वांचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.